कणकवली शहरातील नळदाबी नाक्यावर दोन कटर गाड्या झाल्याची बातमी पसरली आणि पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. दंगा काबू पथकासह शीघ्र कृती दल आणि स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तामुळे काय झाली याची एकच चर्चा जनतेत सुरू झाली आणि अखेर ही दंगल नियंत्रणाची पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या नरडवी नाक्यावर दोन गटात राडा झाला असून खुलेआम लाट्याकाट्यांचा वापर करत एकमेकांना जखमी केल्याची वार्ता जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिसांना समजली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. लागलीच दंगा काबू पथकासह शीघ्र कृती दलाच्या जवानांनी घटनास्थळी फिल्डिंग लावली. पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासह अन्य पोलीस फौज फाटा अचानक नरडवे नाक्यावर दाखल झाल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र शेवटी ही दंगल नियंत्रणासाठी पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बंदोबस्त अचानक एखादा घटना घडली तर त्यानंतर पोलीस किती वेळात पोहोचतात, किती वेळा सगळा तो मग पट्रोल करतात, त्या संदर्भात एक प्रात्यक्षिक नमुना होता तो आज दोन गटात झालेला दंगा असं दाखवू तात्काळ माननीय डीवायसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मनुष्य उपलब्ध करून कायदा सुद्धा कोणत्याही प्रश्न निर्माण होणार नाही याकरता ती प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं.